Hello everyone. In last lecture we have started Plasmodium falciparum. Plasmodium falciparum which causes malaria disease. So it is a common cause of malaria disease. Now let's move directly to the point. In this lecture we are going to discuss the next part of the life cycle of Plasmodium falciparum. In last lecture we have discussed the life cycle of Plasmodium falciparum in humans. And the life cycle is that is by asexual way of reproduction and that is known as schizogony. त्याला आपण काय म्हणतो स्किझोगोनी म्हणत असतो. आज आपण जो पार्ट डिस्कस करणार आहे तो आहे रिप्रोडक्टिव्ह पार्ट दॅट इज सेकंड सेक्शुअल रिप्रोडक्शन इन मॉस्किटोज अँड दॅट कॅन बी कॉल्ड ॲज गॅमेटोगोनी. सो लेट्स डिस्कस द गॅमेटोगोनी. गॅमेटोगोनी मीन्स द सेक्शुअल वे ऑफ रिप्रोडक्शन ऑफ प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम इन मॉस्किटोज. सो वी ऑल नो दॅट देर आर टू लाईफ सायकल्स शोन बाय द प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम इन मॉस्किटो. इट शोज द सेक्शुअल वे ऑफ रिप्रोडक्शन ज्याला आपण गॅमेटोगोनी म्हणतो. इन ह्युमन बीइंग इट शोज असेक्शुअल रिप्रोडक्शन ज्याला आपण स्किझोगोनी म्हणतो. स्किझोगोनीमध्ये सुद्धा दोन स्टेजेस असतात. पहिली प्री एरिथोसायटिक, सेकंड एरिथोसायटिक. प्री एरिथोसायटिक कम्प्लीट्स इन लिव्हर, एरिथोसायटिक कम्प्लीट्स इन द आरबीसीज, अँड फायनली आफ्टर लायसिस ऑफ आरबीसी द मिरोझॉइड्स आर रिलीज आउट साईड. आणि मग ते जे मिरोझॉइड्स आहेत लक्ष द्या पुढचा भाग. इरिथोसायटिक स्टेजमध्ये सगळ्यात शेवटी काय होतं की मिरोझॉइड्स हे आरबीसी रप्चर करून ब्लडमध्ये रिलीज होतात. तर ते काही मिरोझॉइड्स दे अगेन एंटर्स आरबीसी, पण काही मिरोझॉइड्स काय होतात दे गेट्स डिफरेंशिएटेड इन टू टू टाईप्स ऑफ सेल्स ज्या आपण काय म्हणतो मायक्रोगॅमेटोसाइट्स आणि सेकंड आहे मॅक्रोगॅमेटोसाइट्स. सगळे मिरोझॉइड्स हे आरबीसीला इन्फेक्ट करत नाहीत. काही मिरोझॉइड्स हे डिफरेंशिएट होतात इन टू टू डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स ज्या आपण म्हणतो मेल सेल अँड फिमेल सेल. ओके, तर मायक्रोगॅमेटोसाइट्स मीन्स दीज आर द मेल सेल्स, मेल प्लाझ्मोडियम सेल्स, अँड मॅक्रोगॅमेटोसाइट्स मीन्स दीज आर फिमेल प्लाझ्मोडियम सेल्स. तर मिरोझॉइड्स हे दोन प्रकारच्या सेलमध्ये काय होतात डिफरन्शिएट होतात, डिवाइड होत असतात. आता हे जे मायक्रोगॅमेटोसाइट्स आहेत मॅक्रोगॅमेटोसाइट्स आहेत जे आफ्टर सकिंग ऑफ द पर्टिक्युलर मॉस्किटो म्हणजे मॉस्किटो काय करतो त्या ह्युमन बिईंगमध्ये पुन्हा प्रोबोसिस इन्सर्ट करणार, इंजेक्ट करणार. आणि त्या प्रोबोसिसमधून काय होतं की ते ब्लडमध्ये जे आता मायक्रोगॅमेटोसाइट्स आणि मॅक्रोगॅमेटोसाइट्स फॉर्म झालेत ते त्या प्रोबोसिसमधून आता कुठं एंटर होतात, दे एंटर्स इन टू द गट ऑफ द मॉस्किटो. एरिथ्रोसाइटिक आणि प्री एरिथ्रोसाइटिक स्टेज समजण्यासाठी तर एरिथ्रोपोडचा भाग काही अवघड नाही तुम्हाला. सो जे मिरोझॉइड्स डिफरेंशिएट झाले इन टू मेल सेल अँड फिमेल सेल, जर त्या पर्सनच्या ब्लडमध्ये ते दोन टाईपचे सेल्स असतील आणि त्याला मॉस्किटोने बाईट केला तर मॉस्किटो मध्ये हे मायक्रोगॅमेटोसाइट्स आणि मायक्रोगॅमेटोसाइट्स आता काय होणार एंटर होणार आहेत. ते स्टमक मध्ये एंटर होणार, पण स्टमकच्या आधी पहिल्यांदा ते गट मध्ये एंटर होतात आणि गट मधून मग स्टमक मध्ये ट्रान्सफर होत असतात. ओके, तर इथपर्यंत भाग हा आपण ऑलरेडी लास्ट लेक्चरला बघितलेला. तर आता मायक्रोगॅमेटोसाइट्स आणि मायक्रोगॅमेटोसाइट्स आहेत, लक्षात घ्या. मायक्रोगॅमेटोसाइट्स म्हणजे मेल सेल असते आणि मॅक्रोगॅमेटोसाइट म्हणजे काय असते फिमेल सेल असते. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणाला ज्याला आपण गॅमेटोगोनी म्हणतो, मग गॅमेटोगोनी मध्ये एक्झॅक्टली काय होतं बघा. फर्स्ट दिस मायक्रोगॅमेटोसाइट दॅट इज द मेल सेल, त्याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे दिस न्यूक्लियस अंडरगोज डिव्हिजन. न्यूक्लियस डिवाइड होतो, सायटोप्लाझम डिवाइड नाही होत, फक्त काय होतं न्यूक्लियस डिव्हिजन होतं, कॅरिओकायनेसिस होतं. आणि न्यूक्लियस डिवाइड होतो इन टू 8 डिफरंट न्यूक्लियस. जे न्यूक्लियस डिवाइड झाला त्याच्यापासून 8 न्यूक्लियस तयार झाले. नाऊ दिस इज अ मल्टी न्यूक्लिएटेड सेल. मायक्रोगॅमेट आहे मेल गॅमेट आहे मेल गॅमेटोसाइट सेल आहे आणि त्याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस डिवाइड झाला, 8 प्रो न्यूक्लिया फॉर्म झाले. प्रो न्यूक्लिया म्हणजे काय की जेव्हा समजा मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होतात किंवा सेल्स पासून जेव्हा गॅमेट्स प्रोड्यूस होणार आहेत त्यावेळी त्याचा जो न्यूक्लियस असतो ड्युरिंग फर्टिलायझेशन त्याला आपण काय म्हणतो प्रो न्यूक्लिया. सो इथे प्रो न्यूक्लिया प्रोड्यूस झाले. ओके, आणि इथं काय होतं बघा, इन केस ऑफ मॅक्रोगॅमेटोसाइट तो जो न्यूक्लियस आहे न्यूक्लियस गॅदर्स ॲट द पेरिफेरी, सेलच्या पेरिफेरीला एक्सटर्नल जो पार्ट आहे तो काय होतो न्यूक्लियस गॅदर होतो. ओके, नाउ दिस विल फंक्शन ॲज अ मॅक्रोगॅमेट, म्हणजे तो गॅमेट म्हणून फंक्शन करतात. गॅमेटोसाइटचा मीनिंग काय की गॅमेट प्रोड्युसिंग सेल्स. सो आता इथं न्यूक्लियस हा जो सेंटरला सॉरी पेरिफेरीला आला, पेरिफेरीला आल्यानंतर नाउ इट विल वर्क ॲज अ गॅमेट, मॅक्रोगॅमेट. ओके, इथं काय झालं की 8 न्यूक्लियस फॉर्म झाले. आता 8 न्यूक्लियस फॉर्म झाल्यानंतर काय होतं की जो सायटोप्लाझमिक पार्ट आहे तो जो एक्सटर्नल पार्ट आहे त्याच्यापासून फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर्स फॉर्म होतात. लुक ॲट दिस, देर आर 8 फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर्स आर फॉर्म. त्याचं काय होतं थोडंसं एक्सटेन्शन होतं त्याच्यापासून 8 फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर्स फॉर्म होतात.
आणि जे प्रत्येक फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये सिंगल न्यूक्लियस हा इन्सर्ट होतो. ओके, सो लाइक दिस अ मल्टी फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर इज फॉर्म. कोणामध्ये होते हे? मायक्रोगॅमेटोसाइट्स. सो न्यूक्लियस डिवाइड झाला, 8 न्यूक्लियस तयार झाले. न्यूक्लियस तयार झाल्यानंतर मग काय झालं, फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर्स फॉर्म झाले आणि प्रत्येक फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर मध्ये एक एक न्यूक्लियस हा इन्सर्ट होतो. इकडे काय होतं, इकडे मॅक्रोगॅमेट फॉर्म झाला. कसा फॉर्म झाला, तर न्यूक्लियस आला पेरिफेरीला, नाउ इट विल वर्क एज अ मॅक्रोगॅमेट. इकडे ऑलरेडी गॅमेट तयार झालेला, इथं अजून गॅमेट तयार झालेला नाही. आता पुढे काय होतं बघा, देयर इज अ फेनॉमेनॉन नोन एज एक्स फ्लॅजेलेशन. एक्स फ्लॅजेलेशन, आता एक्स फ्लॅजेलेशनचं मीनिंग काय, की इथं जो प्रत्येक सिंगल फ्लॅजेल आहे दॅट विल वर्क एज अन गॅमेट, तो एक, आता याला फ्लॅजेला म्हणणार नाही आपण, त्याला काय म्हणणार आपण, तो एक गॅमेट झाला कारण त्याच्यामध्ये न्यूक्लियस पॅक झाला. सो असे 8 गॅमेट्स आहेत, पण एकावेळी 8 गॅमेट मायक्रोगॅमेटशी फ्यूज होत नाही, एकावेळी एकच गॅमेट फ्यूज होणार. सो काय होतं, इथला एक जो फ्लॅजेल आहे किंवा फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर आहे ते काय होतं, रिमूव्ह होत, इट गेट्स डिटॅच. एक कुठलंही स्ट्रक्चर काय होतं, डिटॅच होतं. डिटॅच झाला, नाउ इट विल वर्क एज अन, सो इट विल वर्क एज अन गॅमेट. कसला गॅमेट म्हणणार आपण, मायक्रो की मायक्रो, इट विल वर्क एज अन मायक्रोगॅमेट. सो ऑलरेडी इथे एक मॅक्रोगॅमेट फॉर्म झाला होता, आता मायक्रोगॅमेट सुद्धा फॉर्म झाला. सो मायक्रोगॅमेट विल बी फॉर्म्ड. एक फ्लॅजेला किंवा फ्लॅजेला विथ न्यूक्लियस, नाउ दॅट विल वर्क एज अन गॅमेट, इज डिटॅच फ्रॉम द सेल. सो तो डिटॅच झाला, नाउ दिस मायक्रोगॅमेट विल बाइंड अँड फ्यूज विथ द मॅक्रोगॅमेट. हा जो मॅक्रोगॅमेट आहे याला, इथला जो फ्लॅजेला रिमूव्ह झाला, तो इथे बाइंड होईल लाईक दिस. सो इथे बाइंड करणार तो. सो दीज टू गॅमेट्स, मॅक्रोगॅमेट एज वेल एज मायक्रोगॅमेट, विल फ्यूज विथ इच अदर अँड आफ्टर फ्युजन दे विल प्रोड्यूस झायगोट. They have produced zygote. So zygote is produced. So this microgamete, it binds to the macrogamete, fuses with each other, nucleus and fuse hota, and they finally forms a zygote structure. Okay, so itta paryant sam part samajla, zygote is formed. Now this zygote further matures and gets converted into oocyte. So zygote hai to divide hoto, mature hoto. आणि मॅच्युअर होऊन एक डिफरंट स्ट्रक्चर ऑक्युपाय करतो, लाईक अ वर्म लाईक स्ट्रक्चर ऑक्युपाय करतो. इट ऑक्युपाइज अ वर्म लाईक स्ट्रक्चर. सो झायगोट गेट्स कन्वर्टेड टू ओकायनेट आफ्टर कन्वर्टिंग इट इन टू अ वर्म लाईक स्ट्रक्चर. ओके, एक मोटाईल स्ट्रक्चर फॉर्म होतो. हे जे ओकायनेट स्ट्रक्चर आहे, ओकायनेट इज अन मोटाईल वर्मिक्युलर स्ट्रक्चर ऑफ द झायगोट. सो ओकायनेट इज फॉर्म्ड. फायनली दिस ओकायनेट इट पेनिट्रेट्स द स्टमक वॉल. दिस इज अ स्टमक वॉल. आतापर्यंत ही सगळी रिएक्शन कुठे झाली किंवा सगळ्याची प्रोसेस कुठे कम्प्लीट झाली, गट मध्ये, मॉस्किटो गट मध्ये सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली. नाउ दिस ओकायनेट इट विल पेनिट्रेट द स्टमक वॉल अँड एंटर्स द स्टमक. इट विल एंटर द स्टमक, बट ड्युरिंग एंट्री इट विल गेट कन्वर्टेड टू अ राऊंड फॉर्म लाईक दिस. इथं बघा, पहिल्यांदा इथं वर्मिक्युलर स्ट्रक्चर होतं, त्याचं एक वर्म लाईक फ्लॅट स्ट्रक्चर होतं, मोटाईल स्ट्रक्चर होतं, त्याला आपण ओकायनेट म्हटलं. आता आता काय करतं, इट विल पेनिट्रेट द स्टमक वॉल आणि पेनिट्रेट केल्यानंतर इट विल गेट कन्वर्टेड टू अ राऊंड फॉर्म अँड दिस इज कॉल्ड एज ओसिस्ट. सिस्ट लाईक राऊंड स्ट्रक्चर इज फॉर्म विच इज नाउ नोन एज ओसिस्ट स्ट्रक्चर. क्लिअर? सो ओसिस्ट स्ट्रक्चर इज फॉर्म्ड. नाउ दिस ओसिस्ट इट हॅज इट विल डिवाइड अँड इट विल फॉर्म लार्ज नंबर ऑफ स्पोरोझॉइट्स. ते आता ते जे ओसिस्ट आहे, ते ओस्ट काय ना, एक ओसिस्ट विल डिवाइड, इट विल प्रोड्यूस 100 to 1000s ऑफ ओसिस्ट आणि त्याच्या प्रत्येकामध्ये, प्रत्येक ओसिस्टमध्ये लार्ज नंबर ऑफ स्पोरोझॉइट्स आर प्रोड्यूस. ओके, सो स्पोरोझॉइट्स प्रोड्यूस झाले. आता पुढचं सगळं तुम्हाला इझिली समजलं असेल, स्पोरोझॉइट्स प्रोड्यूस झाले. आता पुढे काय होणार आहे, दिस ओसिस्ट गेट्स रप्चर्ड. ओसिस्ट काय होतं, सगळं रप्चर होतं, ब्रेक होतं आणि सगळे स्पोरोझॉइट्स रिलीज होतं. So finally let me show you here. Okay, so इथं बघा, हे जे ओसिस्ट आहे, ओसिस्ट रप्चर होतं आणि या ओसिस्ट मधून सगळे स्पोरोसाइट्स रिलीज होतं. सो नाउ द स्पोरोसाइट्स आर रिलीज अँड दीज स्पोरोसाइट्स नाउ दे ट्रॅव्हल्स टू सलाइवरी ग्लँड ऑफ द मॉस्किटो. ओके, सो हे सगळे स्पोरोसाइट्स
या ओसिसचं रप्चर झाले, रिलीज झाले आणि हे सगळे स्पोरोसाइट्स कुठं ट्रॅव्हल करतात, दे ट्रॅव्हल्स टू द सलायवरी ग्लँड्स. ओके, सो दे ट्रॅव्हल्स अँड दे रिचेस टू द सलायवरी ग्लँड ऑफ मॉस्किटो. आता पुढे काय होईल, दॅट मॉस्किटो विल बाइंड, सो इट विल इन इट विल adhere on the surface of any human being, skin was on the bind, skin was on the attached way, and mag proboscis insert karna, and proboscis insert ke liyan ta salivary gland mode je sporozoids hai, te punna te human being cha skin mode jai, skin mode te circulatory system mode liver mode jatil, liver mode jaun mag tita punna te elongated hoye tropozoids, tropozoids mante schizons, schizons mante myrozoids, mag te janar RBC mode, RBC mode punna क्रिप्टोजॉइड्स, सॉरी क्रिप्टोजॉइड्स, क्रिप्टोजॉइड्स नंतर पुन्हा एरिथ्रोसाइटिक स्किझॉन्स, एरिथ्रोसाइटिक स्किझॉन्स नंतर पुन्हा एरिथ्रोसाइटिक मेडोजॉइड्स फॉर्म होतील, नंतर मग मेडोजॉइड्स काही पुन्हा दुसऱ्या आरबीसीला इम्पीट करतील, काही काय करतील, दे विल गेट कन्वर्टेड टू मॅक्रोगॅमेट अँड मायक्रोगॅमेट. मायक्रोगॅमेट जे आहे त्याचा न्यूक्लियस डिवाइड होईल, आठ न्यूक्लियस तयार होईल, मॅक्रोगॅमेटचा न्यूक्लियस हा पेरिफेरल आहे, अँड नाऊ इट विल ऍक्ट डायरेक्टली ॲज अ गॅमेट. मॅक्रोगॅमेट मग तो वर्क करेल, पहिले याचा जो न्यूक्लियस आठ तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आठ फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर्स फॉर्म होतील, प्रत्येक फ्लॅजेलेटेड स्ट्रक्चर मध्ये एक न्यूक्लियस पॅक होईल, आणि मग शेवटी काय होईल की हा जो प्रत्येक न्यूक्लियस आहे इट विल गेट डिटॅच फ्रॉम दिस सेल अँड इट विल सेपरेटली वर्क ऍज अन मायक्रोगॅमेट, याला आपण म्हणतो एक्स फ्लॅजेलेशन. नाऊ दिस मायक्रोगॅमेट विल बाइंड अँड फ्यूज विथ द मॅक्रोगॅमेट दॅट प्रोड्यूस झायगोट. झायगोट विल डिवाइड अँड गेट्स मॅच्युअर्ड इन टू अ फ्लॅट वर्म लाईक स्ट्रक्चर, मोटाईल स्ट्रक्चर कॉल्ड ॲज ओकायनिट. ओकायनिट प्रोसेस ऑफ पेनिट्रेट्स द स्टमक वॉल अँड प्रोड्युसेस अ राऊंड स्ट्रक्चर कॉल्ड ॲज ओसिस्ट. ओसिस्ट डिवाइड्स, प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ ओसिस्ट, अप्रॉक्सिमेटली थाउजंड्स ऑफ ओसिस्ट. ईच ओसिस्ट अगेन प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ स्पोरोसाइट्स, देन फायनली ओसिस्ट गेट्स रप्चर्ड, स्पोरोसाइट्स आर रिलीज्ड, sporozoids travels to the salivary gland, again that mosquito will bind human being, sporozoids are released and this cycle continues. This is called as gametophore, that is sexual way of reproduction. So asha paddhatina to jo mosquito hai, sorry to jo plasmodium falciparum protozoa hai to doni switch kar dosto, they produce reproduces by gametogony as well as by schizogony. Schizogony in human beings, gametogony in mosquitoes. So this cycle continues, one mosquito bites one human being, transports to another human being. So this is an vector borne infection or vehicle borne infection. That's vehicle mun kon work karnar hai mosquito. Okay, so this is nothing but the life cycle of mosquitoes. So in the last lecture we have discussed the schizogony in humans, and in this lecture we have discussed the gametogony in mosquito, that is female anopheles. So this is all about the gametogony. Thank you.